बाबा प्रेम माया सामावलेला एक वटवृक्ष, ज्याला प्रेम करता येतं परंतु ते व्यक्त करता येत नाही. आपल्या सगळ्यांना कुणाचा ना कुणाचा आधार असतोच, परंतु ज्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कुणाची तरी साथ लागते अशांना द्यावा लागतो फक्त आणि फक्त आधार. जेव्हा पालकांच्या लक्षात येतं किंवा फॅमिलीच्या लक्षात येतं की आपल्या मुलाचे माइल स्टोन्स नॉर्मल मुलासारखे नाही आहेत, त्यावेळेला पालक वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात, वेगवेगळ्या आयुर्वेदा होमिओपॅथी सगळीकडे प्रयत्न करत असतात की आपलं मूल वेगळं आहे आणि ते कसं बरं होईल. मेडिकल सायन्समध्ये कुठेही सोल्युशन नाही आहे. पालकांचं असं असतं की हे माझं मूल आहे, आपण शक्यतोवढं आपण घरी त्याला सांभाळलं पाहिजे, पण 18 वर्षानंतर हे मूल सायकोलॉजिकली आणि फिजिकली पालकांना ओव्हरपॉवर करायला लागतं. याचवेळी पालकांच्या मनात विचार असा येतो की आपल्यानंतर आपल्या या मुलाचं सांभाळ कोण करणार. आज फादर्स डे एका वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतोय, तर आम्ही आधारला आहोत. आधार ही एक अशी इन्स्टिट्यूट आहे जी 220 मुलांना एक फादर म्हणून ती एक इन्स्टिट्यूट स्थापनाची झालेली आहे आणि इट्स अ व्हेरी ओव्हरवेलमिंग एक्सपिरियन्स. खूप छान एक्सपिरियन्स मिळाला आम्हाला इथे येऊन. मला खूप छान वाटत आहे कारण आयुष्यामध्ये खूप वेगळा एक्सपिरियन्स मला आज मिळाला. नेहमीचा शूट, नेहमीचा डेली रुटीन तर आपण करतच असतो, पण आपल्या नेहमीच्या रुटीनपेक्षा वेगळीकडे जाऊन आज आम्ही फादर्स डे सेलिब्रेट केलेला आहे. आज जर ही मुलं बघितली तर आज 220 जणांचे एक फादर आहे, ते म्हणजे गोरे सर. इकडे आल्यानंतर सगळ्यांना आम्हाला आधार मिळाल्यासारखं वाटतंय. इथल्या मुलांची खूप मोठी फॅमिली आहे, खूप मोठं कुटुंब आहे, हे एकटं नाही आहे आणि खूप छान छान कलाकार इकडे आहेत. सो या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आमचा दिवस खूप छान गेला, खूप पॉझिटिव्ह एनर्जी त्या लोकांमध्ये होती आणि वेगळाच फादर्स डे त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा आज सेलिब्रेट झाला. आपण आपल्याच छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये इतके त्रस्त झालेलो असतो आणि त्याला स्ट्रगल असं कोंडस नाव देऊन आपण झगडत राहतो. हे लोक त्यांच्या रोजच्या दैनंदिन गोष्टी करण्यासाठीच तो स्ट्रगल आयुष्यभर करतात. तर या सगळ्या लोकांसाठी खरंच ही एक बाप संस्था आहे जी काम करते. आज इथले बरेच मेंबर्स असे जे 1994 पासून इथे त्यांनी ऍडमिशन केलेले आहेत, त्यांचे आई वडील एक्सपायर झालेले आहेत, पण ही संस्था त्यांच्यासाठी त्यांच्या बापाच्या ठिकाणी. आम्हाला इथे आल्यानंतर अनेक कलाकारांचे परफॉर्मन्सेस बघायला मिळाले आणि त्यामुळे एक नवीन ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या कामाला आता उद्यापासून रुजू होणार आहोत. खरंच खूप कठीण काम आहे जे ते करतायत. 220 मुलांना, स्पेशल चाइल्डना सांभाळतायत, हे माझ्या मते खरंच खूप हिमतीचं काम आहे. या स्पर्धेच्या युगात 4G आणि 5G स्पीडचा सामना करत असताना यार सुकून कुठे शोधू, कुठे मिळेल शांतता, कुठे असेल एक निरागस जग, कुठे असेल पवित्रता, हे सगळं मी कसं शोधू, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल त्याचं उत्तर आहे आधार नावाचं हे निवासस्थान. एमजी गोरे यांनी ही संस्था स्थापन केली आणि त्यांचं हे स्वप्न पुढे त्यांच्या पुढे पुढे कंटिन्यू केलं आणि डेव्हलप केलं त्यांचा मुलगा विश्वास गोरे यांनी आपलं स्वतःचं CA होण्याचं स्वप्न बाजूला ठेवून. माझ्या मते यापेक्षा उत्तम कुठलंही फादर्स डेचं गिफ्ट एक मुलगा आपल्या वडिलांना देऊ शकत नाही आणि अशा या फादर्स डेच्या निमित्ताने कलर्स मराठीच्यामुळे आम्ही आमचा हा फादर्स डे इथे सेलिब्रेट करू शकलो हे आमचं भाग्य. मला हेच म्हणायचं आहे की या संस्थेला नक्की भेट द्या, इथे तुम्हाला एक छान विश्व बघायला मिळेल, अनुभवायला मिळेल आणि सगळी जी काही शांतता आहे, सगळी जी काही पवित्रता आहे आणि जो इनोसन्स आहे तुम्ही इथे भरभरून अनुभवू शकाल, तेव्हा प्लीज या जागेला भेट द्या आणि इथल्या विकास कामामध्ये तुम्ही पण सहभागी व्हा. थँक्यू सो मच.